जगभरात अनेक प्रकारच्या अजब घटना दररोज घडत असतात, त्या ऐकून आपल्या त्यांच्यावरती सहजासहजी विश्वास बसत नाही। आज मी तुम्हाला अशाच एका आश्चर्य करणाऱ्या घटनेबाबत सांगणार आहे। ही घटना ब्रिटनमधील एका मुलीची आहे, जी एका रात्री अशी काही झोपली की पुढचे 9 वर्ष ती झोपेतून उठलीच नाही। तिने तिच्या या झोपेमुळे जगभरातील लोकांना हैराण केलं आहे। ही घटना सुमारे 150 वर्षापूर्वीची, साधारण 15 मे 1859 रोजी एलन सँडलर नावाच्या मुलीचा ऑक्सफर्ड आणि बॅकिमशायरच्या मधोमध असणाऱ्या टर्विले गावात जन्म झाला होता। या मुलीला एकूण 12 भाऊ बहिणी होत्या। या मुलीच्या जन्मावेळी मुलगी एकदम तंदुरुस्त होती, पण ती जेव्हा 12 वर्षाची झाली तेव्हा तिला एका रात्री एक वेगळ्याच प्रकारचा आजार झाला। डॉक्टरही हैराण झाले होते। एलनच्या आईने दुसरे लग्न केले होते, कारण तिचे वडील लहानपणीच वारले होते। ती नेहमीप्रमाणे आपल्या भावा बहिणीसोबत झोपायला गेली। सकाळ झाली आणि घरची सगळी मंडळी उठली, पण एलेन आणखी झोपलेलीच होती। एलेन आणखी उठली नाही म्हणून घरचे सगळे तिला उठवायला गेले। तिला सगळ्यांनी उठवायचा प्रयत्न केला, पण ती उठलीच नाही। ही बातमी संपूर्ण टर्विले गावात पसरली। अनेक लोक तिच्या घरी यायचे व तिला वेगवेगळ्या पद्धतीने उठवण्याचा प्रयत्न करायचे, पण ती उठतच नव्हती। शेवटी डॉक्टरांना दाखवल्यानंतर असे समजले की ती शीत निद्रेत गेली आहे। डॉक्टरांनी कितीतरी वेळा तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला। मुलीची आई दलिया ही एलेनला जिवंत ठेवण्यासाठी दूध पाजायची। हे करता करता 9 वर्ष झाली, पण एलेन काही उठली नाही। तिच्या आईचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला। आईच्या मृत्यूनंतर लगेच 5 महिन्यांनी एलेन अचानक शुद्धीवर आली। जेव्हा ती शीत निद्रेत गेली होती तेव्हा ती 12 वर्षांची होती आणि 9 वर्षानंतर ती 21 वर्षांची झाली, पण ती जेव्हा शुद्धीवर आली होती तेव्हा तिची आई मात्र गेली होती।